नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीचं डिसेंबर 2023 करताचं संपूर्ण राशीफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर, आणि तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं डिसेंबर 2023 करताचं राशीफळ का असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमचं शरीर आणि मानसिक स्वास्थ्य नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 27 तारखेनंतर तो तुमच्या द्वितीयात भ्रमण करणार आहे. तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे आणि दिनांक 31 तारखेनंतर तो मार्गस्थ होणार आहे. तर या दोन ग्रहांचा प्रामुख्याने विचार करायचा झाला तर शारीरिक किंवा मानसिक कुठल्याही प्रकारचे मोठे त्रास तुम्हाला या महिन्यात अजिबात होणार नाही, जी की खूप चांगली गोष्ट आहे. उलट पक्षी तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे किंवा जी ऊर्जा आहे ती जबरदस्त दिसून येईल. आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या राशीबद्दल सांगायचं झालं तर तुमची जी रास आहे ती थोडीशी बॅलन्स राशी आहे, समतोलत्व राखणारी रास आहे आणि त्याचाच काहीसा अनुभव तुम्हाला या राशीमध्ये या महिन्यामध्ये दिसून येईल. तर अर्थातच मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने हा जो संपूर्ण महिना आहे हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील आणि त्याबद्दल काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार तुमच्या आर्थिक स्थैर्याबद्दल, तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे रवी, जो की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगल, जो की स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 28 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. पंचमेश हा सुद्धा पंचम सणामध्ये भ्रमण करतो आहे शनी, जो की आता मार्गस्थ झालेला आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे आणि जो लाभेश आहे रवी, जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो, 17 तारखेनंतर तो तृतीयात भ्रमण करणार. लक्षात घ्या, इथे धनेश, लाभेश, अष्टमेश आणि पंचमेश ह्या हे जे 4 जे भावेश आहेत त्या भावेशाच्या मार्फत आपण धनस्थानाचा विचार करतो, तर या संदर्भात 4 पैकी 3 जे भावेश आहेत ते स्वतःच्या राशीमध्ये, जसं की शुक्र आहे, मंगळ आहे, शनी आहे, स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतायत. आणि त्या अनुभव विचार करत झाला तर आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचा तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. उलट पक्षी आर्थिक जर तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं तुम्हाला आर्थिक जो स्तर आहे तो ह्या महिन्यामध्ये दिसून येणार. अर्थात जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि लॉंग टर्म मध्ये जर का तुम्ही काय ट्रेड केलेले असतील तर त्याचे जे रिटर्न्स आहेत ते रिटर्न्स या महिन्यात अतिशय चांगले मिळतील. अनपेक्षित लाभ सुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा मिळू शकतो, त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही. काही चांगला इन्व्हेस्टमेंट सुद्धा या महिन्यात होऊ शकतो. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे खर्च. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खास करून तुमची जी रास आहे ही अधिभौतिक सुखापट्टी जास्त प्रमाणात त्यांचं अट्रॅक्शन दिसून येतं. म्हणजे अधिभौतिक सुख बाळगणारी किंवा सुख उपभोग करणारी तुमची रास आहे आणि त्यामुळे पैशाचा खर्च वगैरे होणं साहजिक आहे, परंतु त्याच्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा गरजेचं राहील. या महिन्यामध्ये त्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं झालं. परंतु एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात चिंता काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्यामध्ये, तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे चतुर्थेश, जो की शनी आहे, ज्याला आपण राजयोग ग्रह म्हणतो कारण तो तुमच्या केंद्र कोण स्थानाचा अधिपती आहे, जो की पंचम स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे, तर गृहसौख्याबद्दल काळजी करू नका. गृहसौख्य अतिशय उत्तम राहील. उलट पक्षी घरात तुम्हाला नवीन काही घर घ्यायचं असेल किंवा घरामध्ये काय रिनोव्हेट करायचं असेल, वास्तूच्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी करायच्या असतील, तर हा संपूर्ण जो महिना आहे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा दिसून येणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत तुमच्या लव्ह लाईफ बद्दल, म्हणजे तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल. लव्ह लाईफ बद्दल सांगायचं झालं तर गेल्या काही महिन्यामध्ये, म्हणजे साधारण एखाद महिन्यामध्ये तरी तुम्ही बघितलं असेल की लव्ह लाईफ तुमचं अतिशय उत्तम प्रकारे चाललं आहे. जर का तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधलं जे रिलेशनशिप आहे ते खूपच चांगल्या प्रकारे एकमेकांना समजून घेणे, अंडरस्टँडिंग, हार्मनी वगैरे खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. आणि जर का नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा जो संपूर्ण महिना आहे संपूर्ण महिना तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. ज्या तुळ राशीच्या महिला गर्भवती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय शुभफलदायी राहील. काहीही कसल्याही प्रकारचे त्रास किंवा प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला येणार नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण जो महिना आहे तो अतिशय शुभफलदायी राहील. तुम्ही जे ज्या विषयाची तुम्ही तयारी करत असाल, ज्या प्रकारचं तुम्ही शिक्षण घेत आहात, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या काही अनुभव निश्चित येतील. परंतु एफर्ट घेणं गरजेचं आहे, प्रयत्नवादी सुद्धा असं राहणं गरजेचं राहील. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक सौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीचा जो सप्तमेश किंवा द्वितीयेश तुमच्या राशीकरता
मंगळ हा अत्यंत महत्वपूर्ण ग्रह ठरतो, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो. तिथे रवी सुद्धा आहे आणि सप्तमात तुमच्या गुरुचं भ्रमण आहे, गुरु आणि हर्षाचं भ्रमण आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमचे फार चांगले राहतील, मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर काढू शकतील, अर्थात त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र विवाहसुख तुमचं चांगल्या प्रकारे राहील आणि जे विवाहसुख तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आज महिना हा महिना चांगला राहील. कारण इथे असताना जो गुरु आहे, गुरु 31 तारखेनंतर मार्गस्थ होतो आहे, त्याच्यामुळे विवाह जुळून येणं, प्रत्यक्षात विवाह होणं हा प्रकार या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीमध्ये होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तर त्या संदर्भात जर का तुम्ही थोडेफार प्रयत्न केलात तर निश्चित तुम्हाला त्या संदर्भातलं यश हे मिळू शकेल. त्याचप्रमाणे तुमचं कार्यक्षेत्र संदर्भामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही. कार्यक्षेत्रासंदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला या महिन्यात येतील. आणि त्याच आणि महत्वाचं अशी गोष्ट आहे की तुमच्या राशीचे जे महत्वपूर्ण ग्रह म्हणजे राजयोग कारक ग्रह जो पंचमात आहे स्वतःच्या राशीमध्ये आहे, द्वितीय जो मंगळ आहे म्हणजे धनेश आहे तो धनस्थानात आहे, त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शुक्र हा सुद्धा तुमच्या स्वतःच्या. त्यामुळे एकंदरीत सांगायचं झालं, पहिलं तर शरीर स्वास्थ्य ज्याला आपण म्हणतो मानसिक आणि शारीरिक हे तुमचं उत्तम असणार आहे. ग्रहांची नशिबाची साथ तुम्हाला खूप उत्तम प्रकारे लाभणार आहे. आर्थिक जो आवक आहे ती चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने तुमच्यासाठी हा जो संपूर्ण महिना आहे संपूर्ण महिना शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत ते नेमकं कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 5 तारखेला शनी आणि शुक्राचा त्रिकोण योग हा अतिशय शुभप्रदाय अशा प्रकारचा योग आहे. शुक्र जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करू तर तुमच्या पंचमात असणारा जो शनी आहे या दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी आणि राजयोगकारक ग्रह शनी ते सुद्धा जे त्रिकोण योग तो सुद्धा तुमच्या राशीतून आणि पंचमातून होणारा अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. आणि त्याच्या खूपच चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला मिळतील, ज्या तुमच्या जीवनामध्ये अशा वस्तू अशा गोष्टी ज्या होत नाहीत, अडथळे आहेत की ज्या होणार नाहीत असं वाटतं, त्या वस्तू त्या कामं तुम्ही या तारखेच्या आसपास जर का हाती घेतले तर निश्चितच तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. आणि महत्वाचं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तर काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला बुध आणि गुरुचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आणि जो बुध जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. त्याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असेल ते या दरम्यान तुम्ही करू शकता. याचप्रमाणे नशिबाची साथ उत्तम प्रकारे लाभेल आणि तुमचं या दरम्यान फिरणं वगैरे थोडस जास्त होऊ शकेल. अन्यपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान बऱ्याच प्रमाणात. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला शुक्र आणि हर्षांचा प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, जो हर्षल तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा प्रतियोग होणार आहे. या प्रतियोगामध्ये थोडस काळजी घेणं गरजेचं आहे. स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी परिस्थिती अशा प्रकारची येते की आपला जो तोल आहे तो जातो भावनिक, तर या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारापासून छोट्या मोठ्या गोष्टींना खटके वगैरे उडू शकतील, या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. तृतीय स्थानामध्ये रवी आणि बुधाची युती असणार आहे. ही युती तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. बुध जो की तुमचा भाग्येश आहे वेश आहे आणि जो रवी तुमचा लाभेश आहे, दोघांची युती तुमच्या तृतीयात असणार आहे. तर तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं, पिकनिकला जाणं, चांगला वेळ व्यतीत करणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्याचप्रमाणे महत्वपूर्ण कामं करण्याकरता सुद्धा कागदोपत्री व्यवहार करण्यासाठी सुद्धा हा कालावधी चांगला राहील. अर्थात या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल, ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला शुक्र आणि नेप्च्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या द्वितीयात येईल त्याबरोबर तुमच्या षष्ठात असणारा जो नेप्च्यून आहे हा त्रिकोण योग करणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. खास करून आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ होतील, जिथे तुमच्या आर्थिक येणे तुमचे येतील, त्याचप्रमाणे काही चांगली गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. शुक्र नेप्च्यूनचा जो त्रिकोण योग आहे त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 27 तारखेला हा 27 तारखे अतिशय महत्वाचे आहे. दिनांक 27 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ बुधाची युती सुद्धा तुमच्या तृतीयात होणार आहे आणि बुध नेप्च्यूनचा केतुयोग सुद्धा याच तारखेला तुमच्या तृतीय आणि षष्ठ स्थानात होणार आहे. लक्षात घ्या, रवी आणि गुरुचा जो त्रिकोण योग हा अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा योग आहे. लक्षात घ्या, जे विवाहसुख मंडळी आहे त्यांचा विवाह जुळून येणं, एंगेजमेंट होणं, विवाह ठरणं अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस, फिरायला जाणं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही या दरम्यान सगळ्या बेटर हॅपनिंग ज्याला आपण म्हणतो ते होणार. तुमचा कॉन्फिडन्स या दरम्यान खूप चांगला राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. तर एकंदरीतच रवी गुरुचा जो त्रिकोण आहे तुमच्या तृतीय आणि सप्तम स्थानात होणार तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी. या दरम्यान फक्त एकच काळजी थोडीशी घ्यायची आहे, कागदोपत्री व्यवहार करताना थोडस सजग राहणं गरजेचं राहील.
बाकी सांगायचं झालं तर काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. याचप्रमाणे दिनांक 28 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा केंद्रयोग होणार आहे. लक्षात घ्या, मंगळ जो की तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, जो नेपच्यून तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. थोडस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदार छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे थोडेसे खटके या दरम्यान चालूच राहतील, त्याकडे थोडं लक्ष द्या. त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर ते होणार नाही, परंतु थोडस सजग राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती 12 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 26 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान रविचंद्राचं जे आकर्षण असतं पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळे आपण जास्त प्रमाणात इमोशनल होतो आणि भावना तिथून निर्णय घेतले असतात ते चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा म्हणजे या महिन्याची 12 तारीख आणि 26 तारीख या दरम्यान महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कोणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. ही गोष्ट लक्षात ठेवणं थोडस गरजेचं राहील. वादविवादात सुद्धा जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं तुळ राशीचं डिसेंबर 2023 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला या राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.